सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम। गोष्टीचा शनिवार, इयत्ता 5वी 6वी। गोष्टीचं नाव कावळ्याने नातलगांना बोलावले। सौजन्य प्रथम बुक्स, लेखक व्यंकटरमण गौडा, चित्रकार पद्मनाभ, आणि अनुवाद केला आहे प्रथम मुंबई टीम यांनी। राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून। मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे। गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचे निरीक्षण करा, वाक्यांचे वाचन करा, तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा। जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा। बालमित्रांनो, कावळ्याला ना कोकिळेचा आवाज ना मोरासारखा सुंदर तुरा, पण त्याचा एक गुण, गोड आवाज आणि सौंदर्य यांपेक्षाही सरस आहे। कोणता आहे तो गुण पाहूया या गोष्टीतून। या पुस्तकाची वाचन पातळी 3 आहे। आपले आपण वाचू शकणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांसाठी ही गोष्ट, हे पुस्तक, हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे। पाहूया आजची गोष्ट, कावळ्याने नातलगांना बोलावले। रोजच्यासारखी सकाळ झाली। कावळा आपल्या घरट्यात बसला होता। त्याला काय करावे सुचत नव्हते, म्हणून उगाचच 1-2 वेळा त्याने काव काव केले। त्याचाही त्याला कंठाळा आला। तितक्यात त्याला कोकिळीचे मधुर कुहू कुहू ऐकू आले। क्षणभर कावळ्याला आनंद झाला आणि दुसऱ्याच क्षणी रागही आला। मी कोकिळीची अंडी उबवली आणि ती गाते मात्र माझ्यापेक्षा सुंदर। कावळ्याला कोकिळीचा हेवा वाटला। आपण कोकिळीकडून गायला का शिकू नये, कावळ्याने विचार केला। हेवा करण्यापेक्षा कोकिळेकडे गाणे शिकलेले चांगले। कावळा कोकिळेला शोधायला गेला। कोकिळेला कावळ्याची जरा शंका आली, पण कावळा तिच्याशी अदबीने बोलला। मला गायला शिकवाल, कावळ्याने विचारले। कोकिळेने होकार दिला, पण तिने अट घातली की पहाटे शिकवले जाईल। कावळ्याने अट मान्य केली। दुसऱ्या दिवशी पहाटेच उठायचे होते। कावळ्याने गजर लावला। गजर होताच उठून तयार होऊन तो घाईघाईने कोकिळीकडे गेला। कोकिळा तयारच होती। कावळा येताच शिकवणी सुरू झाली। परत परत प्रयत्न करूनही कावळ्याला कोकिळेसारखे कुहू कुहू करता येईना। शेवटी कोकिळा चिडली। कावळ्याला गाणे शिकवणे शक्य नसल्याचे सांगून ती निघून गेली। कावळा निराश होऊन परतला। पुन्हा काही दिवस गेले। एक दिवस आकाशात ढग जमले, गार वारा सुटला आणि पावसाचे थेंब पडले। कावळा घरट्यात बसला होता। दूरवर त्याला रंगीत पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला। मला गाणे शिकता आले नाही, पण मोराकडून नाच का शिकू नये, कावळ्याने विचार केला। मला नाच शिकवशील, कावळ्याने मोराला विचारले। मोर कबूल झाला आणि कावळ्याला आपल्यासारखे नाचायला सांगितले। कावळ्याचे नाचणे मोराला पटेना, मोराने परत नाचून दाखवले। कावळ्याला जमेना, कावळा परत परत चुका करत होता। तुला नाचता येणार नाही, पळ इथून, मोर रागावून म्हणाला। कावळ्याला वाईट वाटले, आपल्याला गाता आलेले नाही, नाचताही आले नाही, निदान चिमणीसारखे सुंदर घरटे बांधायला तरी शिकावे। हा विचार येताच तो चिमणीकडे गेला। तुझ्याकडे घरटं बांधण्याची कलाच नाही, निघ इथून, चिमणी म्हणाली।
निराश होऊन बिचारा कावळा घरी परत आला. तितक्यात घरची खरकटी भांडी धुण्याच्या जागेपाशी त्यात त्याला भात सांडलेला दिसला. लगेच काव काव करून त्याने आपल्या सगळ्या नातलगांना बोलावले. सर्वांनी मिळून भात फस्त केला. मग कावळ्याच्या मनात विचार आला, मला गाता किंवा नाचता येत नसेल, पण मी मनाचा चांगला आहे. मिळालेला खाऊ मी सर्वांबरोबर वाटून खातो. हा मोठेपणा कोकिळा, मोर किंवा चिमणी यांच्याकडे नाही. मी नातलगांना दिल्याशिवाय कधीच खात नाही. हा विचार येताच कावळ्याला स्वतःचा अभिमान वाटला. तो खुशीत काव काव करायला लागला. काय विशेष, लग्न ठरलं की काय? इतर कावळे म्हणाले. कावळा लाजला. कावळा नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागला. हे पहा चित्र, वापरा तुमची कल्पनाशक्ती आणि रंगवा हे चित्र अगदी तुम्हाला हवं तसं. मित्रांनो, कसा होता कावळा? आवडली ना ही गोष्ट? चला तर मग या गोष्टीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. आणि हो, या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच इथं दिसणारं सबस्क्राईबचं बटन दाबा. इथं थांबूया, पुन्हा भेटू नव्या गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.